सन्मान कर्तृत्वाचा पलुसच्या रणरागिणींचा। युवासेना सांगली जिल्हा, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस यांच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळा 2022 महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर फेम खेळ पैठणींचा। नवीन बस स्थानक पलूस येथे मंगळवारी 22 मार्चला सायंकाळी 5 ते 9 प्रमुख उपस्थिती शिवसेना नेत्या व सिने अभिनेत्री माननीय सौ दीपालिताई भोसले सय्यद, संयोजक विनायक नारायण गोंदिल, सांगली जिल्हा प्रमुख युवासेना व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय लालासाहेब अप्पा गोंदिल प्रतिष्ठान पलूस। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। भिलवडी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद, 5 दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत। 24 फेब्रुवारी रोजी खंडोबाचीवाडी तालुका पलूस येथील लहू रामचंद्र शिंदे यांचे राहते घरी घराच्या दरवाजाचे कुलूप काढून घरातील टेबलावरती असलेल्या बॅगमधील रोख रक्कम ₹50,000 चोरी करून पसार झालेला संशयित आरोपी राजेंद्र गणपती केदार वय वर्ष 38 राहणार डोणस तालुका मंगळवेढा याला गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे भिलवडी पोलिसांनी जत तालुक्यातील डुग्गापूर येथे ताब्यात घेतले। सदर गुन्ह्याचा तपास तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, पोलीस अंमलदार माणिक मोरी, शिवाजी कोकाटे, तानाजी देवकुळे, गणेश चव्हाण, महेश घस्ते, विशाल पांगे, कॅप्टन गुंडावाडे, प्रकाश पाटील यांच्या पथकाने करून सराईत गुन्हेगार संशयित आरोपी राजेंद्र गणपती केदार यास जेरबंद केले। राजेंद्र यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने मंगळवेढा तालुक्यातील 3, तासगाव तालुक्यातील 2 दुचाकी अशा एकूण 5 दुचाकी चोरी केल्याचे त्याने नागठाणे तसेच नागठाणे खंडोबाचीवाडीसह कोल्हापूर जिल्ह्यातही घरफोडीकडून करून रोख रक्कमसह मुद्देमाल लंपास केला असल्याची कबुली दिली। नागठाणे येथील घरफोडीत ₹19,020 तर खंडोबाचीवाडी येथील चोरीच्या गुन्ह्यातील ₹25,000 असा रोख, ₹44,020 रोकड व चोरी केलेल्या 5 दुचाकींसह एकूण ₹1,29,020 मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी हस्तगत केला आहे। सदर संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून राजवाडा पोलीस ठाणे अंतर्गत घरफोडी प्रकरणात 4 तर उमदी पोलीस ठाणे अंतर्गत बलात्कार प्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे। अशा सराईत गुन्हेगाराला भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गडम सर यांनी तर पोलिसांच्या गुन्हेगारी संघाबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते, त्या अनुषंगाने भिलवडी पोलिसांनी येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये गोपनीय बातम्यावर माहिती प्राप्त झाली, त्या माहितीच्या अनुषंगाने श्री राजेंद्र केदार हा आरोपी आम्ही पकडला आणि त्या आरोपीकडून मंगळवेढा पोलीस ठाण्याने मोटरसायकल चोरीचे 4 गुन्हे, तासगाव पोलीस ठाण्याकडील मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे आणि भिलवडी पोलिसांनी घरफोडी चोरीचे 2 गुन्हे असे एकूण 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्या आरोपीचे क्राईम रेकॉर्ड तपासले असता सदर आरोपी हा उमदीव पोलीस ठाण्याकडील बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 10 वर्ष शिक्षा भोगलेली आहे व जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर या ठिकाणी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी 4 वर्ष शिक्षा भोगलेली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।